राज्य हाथमाग महामंडल नागपुर और राज्य स्तरीय हाथमाग वेणकर सहकारी संस्था इनके संयुक्त विद्वान से शहर के दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र में हाथमाग कलाकारों की कला की प्रदर्शनी एवं बिक्री का आयोजन किया गया है। यह प्रदर्शनी 20 अक्टूबर से प्रारंभ होगी, जिसका उद्घाटन महाराष्ट्र राज्य हाथमाग महामंडल की संचालिका शीतल तेली उगले और दक्षिण सांस्कृतिक केंद्र नागपुर के प्रमुख डॉक्टर दीपक खिरवडकर के हस्ते किया गया है। आज इथे साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटरला आज महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनीचं उद्घाटन झालं, जे की आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आपणा सर्व ग्राहकांसाठी खुलं असेल। इथे महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचा तर स्टॉल आहेच, परंतु इतरही विणकर महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातून सोलापूर, भंडारा, नागपूर किंवा इवन पैठण, यावल अशा वेगवेगळ्या जागेंवरून आलेले विणकर त्यांचे जे कष्टांनी बनवलेले कलात्मकतेने बनवलेले वस्त्र आणि कापड साड्या आहेत, तर हे सगळे ग्राहकांच्या खरेदीदारीसाठी दिवाळीच्या तोंडावरती हे घेऊन आलेले आहेत। आणि या खरेदीच्या माध्यमातून म्हणजे ह्या साड्या आणि वस्त्र घालून घेणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावरती हसू तर येईल, परंतु आपण खरेदी केलेल्या गोष्टीतून आमच्या विणकरांना जे काही उत्पन्न होणार आहे त्यामुळे त्यांची ही दिवाळी अधिक थोडी जास्त गोड होण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं। यांना वाव मिळण्यासाठी विणकरांना केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये एक काही विशिष्ट नंबर म्हणजे जसे 200, 400, 500 विणकर एकत्र आले एखाद्या गावामधले तर तिथे एक क्लस्टर स्थापन केलं जातं, त्यांना लूम आणि वेगवेगळ्या ॲक्सेसरीज घेण्यासाठी मदत केली जाते, अनुदान दिलं जातं, याशिवाय त्यांना वीवर सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून त्यांचे ट्रेनिंग सेशन्स घेतले जातात आणि त्यांना मार्केटिंग डिझायनिंगसाठी एका व्यक्तीचाही जो काही खर्च आहे तर त्या प्रोफेशनलचा खर्च हा त्या DPR मध्ये समाविष्ट केलेला असतो। याशिवाय वेगवेगळ्या बक्षिसांच्या योजना आहेत किंवा बरगड आणि एक संस्था आहे व्यंकटगिरी, याच्यामध्ये आपण काही विद्यार्थी ट्रेनिंगसाठी आणि इंटर्नशिपसाठी पाठवतो, तर अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून शासन हे जे आहे तर ते या विणकरांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करत आहे। आणि अशा प्रकारच्या ज्या काही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्रदर्शनी आहेत किंवा केंद्र पातळी देश पातळीवरच्या प्रदर्शनी आहेत त्याच्यामध्ये आपण या अशा स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ त्यांच्या वस्तू विकण्यासाठी उपलब्ध करून देतो।